बोललो तो सकाळी की बाबूचा बर्थडे आहे, सो आता नॉर्मल जरासा सेलिब्रेशन करतोय आम्ही, कारण तो लहान आहे घरात, तर आम्ही त्याचा वाढदिवस दरवर्षी सेलिब्रेट करतोय. सगळे अनएक्सपेक्टेड मोमेंट, तुम्ही दोन केक बघू शकता. तर एक केक आहे तो चंदूने आणलेला आहे. तर कसे काय म्हणणे, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर म्हणणे कोंबड्याला ओरडताना ऐकलात तुम्ही आता, तर वाजलेले आहेत करेक्ट 6. आणि पहिली गोष्ट तर तापवते पाणी, तसं थोडं गरम आहे पाणी. रात्री आग पेटवून ठेवली होती कारण 6:45 निघायचं आहे घराकडनं. कोंबडं सरडू घरा अडत्या. शुक्रवार आणि बाहेर तुम्ही बघू शकता, बाकी अजून उजाडलेला नाही अजिबात. लाईट चालू आहे. अरे होय, तर म्हणजे आग तर पेटलेली आहे आणि आम्हाला तर थंडी लागते, पण त्याच्यासोबत याला सुद्धा थंडी लागते. ओय ओय काय, अरे बातचीत त्या आगीकडे. अरे बस आई 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 याडे पटके. अरे अरे काय वाटतले या आधी आई. अरे बा आगे बस आई 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 मेड दगा गई. अरे पातल तू ए मागे मागे चल मागे मागे. अरे अरे बस अरे बस गप बस आगे भाजाचा तुका पडा नको. अशक्त माणूस होता. अरे बघ इनसंट इनसंट असं मी काय करू कत नाही. पट्ट सुटलं काय थरथरी येत रे. भूक लागली नाही खाला का थरथरी येते त्याला. होय रे थरथरी आला तुका. भूक सहन जाणार आहे का. मंडळी बघूया किती वेळ लागतोय पाणी तापायला. पाणी तापून जाणे त्याला लगेच आंघोळ करून घेऊया. तर मंडळी फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि टाइम झालेला आहे निघायचा. तर चहा आणि पण पिऊन झालेला आहे आणि वाजलेले आहेत करेक्ट 7:05 होत आलेले आहेत. तसं 2-3 उशीर झालाय. चल आई या आई चल. संडे जातोय आणि आज मोठी गोष्ट म्हणजे बाबूचा वाढदिवस आहे. बघूया संध्याकाळी कशा प्रकारे आणि काय करतोय ते. आता तर जातो, आता टाइम नाही, आता उशीर झालाय. लेट्स गो आणि जातो आता दिव्याला घेऊन जातो. आज वाडा येतील ना, वाडा येताला थोड संडे लेट्स गो. म्हणजे बघता बघता आपण कुडावरनं करेक्ट 7:10 कुडामध्ये होतो. सो आता कुडा तिकडे म्हणजे 12-13 क्रॉस केले आम्ही, झालेले आहेत करेक्ट 7:30 झालेले आहेत. सो जायचं आहे खरं तर पहिल्या वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ल्यामधनं जायचं आहे तुळस गावात. सो लेट्स गो जाऊया. आणि इकडे रोड मस्त आहे, चांगला अतिशय उत्कृष्ट रोड आहे, एकदम चांगला येण्यासारखा. फक्त वेंगुर्ल्यामध्ये मध्ये मध्ये कुठेतरी थोडे थोडे खड्डे आहेत, बाकी एकदम रोड सपाट. लेट्स गो बघूया तुळस गावात. फर्स्ट टाइम व्हिजिट करतो तुळस गावात जाणार आहे, तर काय बघायला मिळते आणि किती वेळ लागतो रिटर्न यायला. मला परत 12 कुणामध्ये काही करून यावं लागणार. सो सबस्क्रायबरच आहेत, त्यांचाच भाडा सोडायला जातोय मी. बघूया रिटर्न आहे की थांबायचं मला अजून फिक्स माहिती नाही. तर पहिल्या तर इकडे जाऊया आणि बघूया किती वेळ लागतो जायला. वेंगुर्ला पोहोचूया मग बाकीचा बघूया. वेंगुर्ले बाजारात तर पोहोचलोय आणि वेंगुर्ले नगर परिषद वेंगुर्ला करेक्ट समोर आहोत बाजारात. आपण टाइमवर आलो म्हणजे वाजलेले आहेत करेक्ट 7:50 झाले, म्हणजे आपण डेस्टिनेशनला पोहोचणार करेक्ट 8. इथून घ्यायचा आपल्याला लेफ्ट म्हणजे इकडनं घ्यायचं आहे आपल्याला राईट. आता मुंबईत त्या गल्लीत गेल्यासारखा रस्ता वाटणार एकदम जवळ 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 जवळ.
ఫైనల్లీ అపన్ డెస్టినేషన్ వర్ పోచలో ద మర్మేడ్ బీచ్ రిసార్ట్ म्हणजे फाइनली वेंगुर्ले मध्ये पोहोचलोय मी आणि सरांसोबत आहे जसं की बोललो त्या दिवशी तुम्हाला तावडे सर आहेत सो सरांसोबत नाश्ता करतोय आणि चांगली गोष्ट माझ्यासाठी की मी त्यांच्यासोबत नाश्ता करतोय बसून इथे पोहोचलोय हॉटेलमध्ये काका हॉटेलचं नाव काय रामेश्वर मंदिरच्या नजीक मनीषा हॉटेल सो अशा प्रकारे हॉटेल आहे कधी आलात तर नक्की चव घेऊन जा कसा आहे सर नाश्ता एक नंबर आहे ना तर नाश्ता वगैरे करून सर आणि मी निघू इकडनं मग मंडळी बघता बघता सरांच्या गावात पोचलोय मी तुळसमध्ये आणि इथे येऊन इथलं सगळ्यात प्रसिद्ध धार्मिक स्थळ ज्याचं नाव मी ऐकून होतो पण आतापर्यंत कधी आलो नव्हतो सो तुम्हाला दाखवतो करेक्ट या साईडला आहे सर तिकडे आहे तुम्ही बघू शकता गाडी इकडे लावली आम्ही सो लेट्स गो आणि वाजलेले आहेत करेक्ट 8:45 पावणे 9 झालेत करेक्ट टाईमवर पोहोचलोय आम्ही सो पहिले तर जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया मंडळी फायनली सरांना सोडून झालेला आहे तर मी आहे तुळस गावात तर तुळस गावात ना कोण असाल तर नक्की कमेंट करा मला जरा चांगलं वाटेल आणि सरांमुळे मला जयतीर मंदिर तो दर्शन भेटलं मी माझ्यासाठी मी तुमच्यासाठी पाया पडू शकलो आणि मंडळी योगायोग डायरेक्ट जुळून येत नाही तर जसं की मी दररोज बोलत असतो मंदिरांचे योगायोग येत आहेत लाभ होत मला म्हणून तर चांगली गोष्ट आहे आणि तुमच्यापर्यंत एक छोटासा प्रयत्न करतोय पोहोचवायचा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय तर खूप चांगलं वाटतंय त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे काम करायचे उत्स्फूर्तपणे ब्लॉग बनवायची हे भेटते डेली डेली आणि तसा भरपूर हे होतोय की झोप वगैरे मिळत नाही टाइम भेटत नाही पण तरी सुद्धा तुमच्या अशा प्रतिसादामुळे काम करायची उत्सुकता जोरदार लागून येते की करायचं आहे आणि मोटिवेटेड राहतोय सारखा किती टेन्शन असलं तरी सो आता कुडाला जातोय तर परत एकदा मंदिराच्या पाया पडतोय मंदिराच्या आवारात आलोय आणि सरांमुळे हे सगळं शक्य झालंय की त्यांचं भाडं नसतं तर मी इकडे आलो नसतो खूप चांगलं वाटतंय भारी आणि आता डायरेक्ट कुडामध्येच जाईन आणि बघूया मग कुठे जाते आणि काय करतोय आता मॅप लावून अगोदर बघतो मला इकडचं माहिती नाही इकडनं कुठे जायचं आणि काय करायचं आहे इथे थांबतो आणि बघतो मॅपवरती तर भेटी आता डायरेक्ट कुडामध्ये गॅस भेटला जर बघतो कुठे जायचं आहे पहिलं तर A few moments later. So one day finally तुम्हाला भेटतोय घरी आणि दुपारनंतर ब्लॉग बनवलेला नाही तर कुडामध्ये जाऊन मी आलेलो आहे आणि जसं की बोललो होतो सकाळी की बाबूचा बर्थडे आहे सो आता नॉर्मल जरासं सेलिब्रेशन करतोय आम्ही कारण तो लहान आहे घरात तर आम्ही त्याचा वाढदिवस दरवर्षी सेलिब्रेट करतोय
खातरी या हादी आपण खाता या आमको बाबा बाकी जांगे भागो चला ओ कट कर मंडे कट करूया पटापट आणि केक खाऊन घेऊया आणि आपण निघूया मंडई बर्थडे तर झालेला आहे आणि जरा घाई घाईत झालेला आहे तर थोडा ऍडजस्ट करून घ्या कारण मला अचानक भाड्याचा फोन आलाय आणि मला टाइम वरती निघायचं आहे 8:30 बोललेत पण 8:30 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत मला तर टाइम वर पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे सो मी निघतोय आणि बघूया किती वाजता येतोय तर जेवायला तर टाइम वर नसेल तुम्ही जेवण घ्या आई हो सो म्हणजे मला वेळ लागेल 11 असतील बघूया किती वाजता येतोय सो लेट्स गो जाऊया आणि बघूया किती वाजता रिटर्न येतो आता रात्र आहे बाहेरचा पण दाखवायला का भेटणार नाही सो तोपर्यंत तर बाय बाय तर मंडळी फायनली मी भाड्यावरनं रिटर्न घरी आलोय आणि वाजलेले आहेत करेक्ट 12:45 झालेले आहेत आणि बाकी सगळे ते बाबू काय आई पाव नको नको म्हणजे टाइम झालाय जेवायचा तर जेवून घेतो आता भूक लागली चिकन भात आणि पाव म्हणजे अर्जुन आणि पण येऊन गेले केक घेऊन येले ना आई बोलत होती मग तीन केक झालेले आहेत तर मी वाढायला होतो तर अर्जुनने फोन केला होता मला तर येऊन गेले पटापट जेवून घेऊया मंडई जेवण तर झालेलं आहे आणि वाजलेले आहेत करेक्ट 12 वाजलेले आहेत मंडई सो आलोय आपण आपल्या खालच्या घरी आणि आता ब्लॉग एडिट करायला बसणार आहे तर बघूया किती वेळ लागतोय आपला व्लॉग एडिट करायला आणि उद्या सकाळी काय नाही उद्या लेट जायचंय उद्या 10 वाजता भाड्याला जायचं आहे तर थोडा आराम भेटेल काय नाही आणि आता गेलो तर रोड खराब होता त्याच्यामुळे मला यायला जरा उशीर झाला आणि गाडी हळूहळू आणावी लागली सो बाकी काय नाही आता सेलिब्रेशन बघितलं कशाप्रकारे झालं नॉर्मल केलेलं आहे सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय